नमस्कार। अखिल भारतीय बडगुजर समाजाचा महाअधिवेशन सोहळा दिनांक 7 व 8 जानेवारी 2023 रोजी लोहारी येथे आयोजित करण्यात आलेला आहे। हा सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। तरी सर्व बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन करण्यात येत आहे। 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे। या कार्यक्रमाची सुरुवात 7 जानेवारी रोजी सकाळी ग्रंथपूजन व नगर प्रदक्षिणाच्या कार्यक्रमाने होणार आहे। त्यानंतर विविध सामाजिक विषयांवर चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे। तर पहिल्या दिवसाची सांगता ही सामाजिक प्रबोधनात्मक व्याख्यानाने होईल। अधिवेशनाचा दुसरा दिवस अर्थात 8 जानेवारी या दिवशी सामाजिक मान्यवरांचा सत्कार व त्यानंतर दुपारी 1 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच विविध मान्यवरांद्वारे अधिवेशनाला उपस्थित असलेल्या समाज बांधवांना संबोधित करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाची स्मरणिका प्रकाशन माननीय श्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते तर गोशाळा उद्घाटन माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे। नमस्कार। बडगुजर समाज बांधव व भगिनींनो, दिनांक 7 व 8 जानेवारी रोजी लोहारी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी प्रशस्त अशा या चामुंडा माता मंदिराच्या परिसरात नरेंद्र भाऊ बडगुजर यांनी तसंच चामुंडा माता प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय बडगुजर समाज लोहारी तालुका पाचोरा यांनी बडगुजर समाजाच्या अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे। या अधिवेशनात गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र तसे इतर राज्यांमध्ये विविध ठिकाणी असलेले बडगुजर समाज ते बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने समाजातील अनेक ज्या समस्या आहेत या अनेक समस्या जशा काही जसं मुलामुलींचे लग्न जमवणे ते टिकवणे त्याचप्रमाणे लग्न झाल्याबरोबर 1-2 वर्षात मुलं मुली एकमेकांपासून विभक्त होत आहेत, फारकती घेत आहेत, आंतरजातीय विवाह होत आहेत, त्याचप्रमाणे महिला संघटन होणं गरजेचं आहे, शैक्षणिक समस्या आहेत, गुणवंत हुशार गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिकता येत नाही अशांना मदत करणे अशा अनेक समस्या समाजामध्ये आहेत आणि या सगळ्या समस्यांवर आपल्याला अधिवेशनाच्या निमित्ताने दिनांक 7 रोजी विविध विषयांवर चर्चा घडवून आणायची आहे आणि या चर्चेतून जे काही आपल्याला एक चांगलं असं निष्पन्न काढून त्याच्यावर आपल्याला समाजाचे ठराव करायचे आहेत, त्याचप्रमाणे समाजातील अनिष्ट प्रथांना फाटा देऊन आपल्याला नवीन आणखी समाज निर्मिती करावायची आहे या दृष्टिकोनातून आपल्याला दिनांक 7 आणि 8 जानेवारीला या अधिवेशनात उपस्थित राहून आपल्याला आपलं अधिवेशन यशस्वी करायचं आहे। या अधिवेशनाचं वैशिष्ट्य आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्याचं ओबीसी सर्टिफिकेट मिळतंच, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा ओबीसी सर्टिफिकेट किंवा त्याचे जे आपल्याला सुविधा आहे ते मिळावं या दृष्टिकोनातून आपण तोही ठराव त्या ठिकाणी करणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांना
आपण आपल्या मागण्या त्या ठिकाणी सादर करणार आहोत, तरी या अधिवेशनाला आपल्या जिल्ह्यातले सर्व मंत्री आमदार हे हजर राहणार आहेतच, आणि या सर्वांसमक्ष आपल्या वडगोदर समाजाची एकजूट आणि आपली जी ताकद आहे, आपली शक्ती आहे, ही आपली एकता आहे, हे आपल्याला या मुख्यमंत्री त्याचप्रमाणे मंत्री आमदार यांच्या समोर आपल्याला दाखवावं लागणार आहे। आणि म्हणून माझी सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे, आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या गावातून या ठिकाणी अधिवेशनाला उपस्थिती द्या आणि अधिवेशन यशस्वी करायला आपला हातभार लावा, या अधिवेशनाचे आपण साक्षीदार व्हा, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। चलो लोहारी, चलो लोहारी, चलो लोहारी, दिनांक 7 जानेवारी 8 जानेवारी 2023। नमस्कार। नमस्कार सर्व समाज बांधव व भगिनींना, नवीन वर्षानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। दिनांक 7 व 8 जानेवारी रोजी बडगुजर समाजाचं महाअधिवेशन लोहारी बुद्रुक तालुका पाचोरा या गावात होत आहे आणि याची आपल्याला कल्पना सुद्धा आहे। आम्ही व्हॉट्सॲपद्वारा रोज टाकत असतो। बऱ्याच समाज बांधवांना महाअधिवेशन म्हणजे काय असा प्रश्न पडतो, तर महाअधिवेशन हे मधून मधून व्हायला पाहिजे। बऱ्याच कालखंडानंतर म्हणजे अमनेरच्या अधिवेशनानंतर 8-10 वर्षाच्या कालखंडानंतर 7 व 8 जानेवारी रोजी लोहारी या गावात श्री नरेंद्र रामदास बडगुजर व चामुंडा माता मिशन लोहारी बुद्रुक व आर्वे यांच्या संयुक्त माने संपन्न होत आहे। तर महाअधिवेशन म्हणजे समाजातील काही ज्वलंत प्रश्न असतात त्याचा ठराव करायचा, जसं की आज समाजात आंतरजातीय विवाह होत आहेत, विवाह झाल्यानंतर घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे, समाजात बेरोजगारी आहे, युवकांना उद्योगाकडे वळविणे, महिलांचं संघटन करणे, तसेच समाजाला महाराष्ट्र राज्याकडून OBC मिळालेलं आहे परंतु केंद्रात अजून ते आपणास मिळालेलं नाही, त्यासाठी प्रयत्न करणे। तर दिनांक 7 जानेवारी रोजी आपण असे वरिष्ठ समाज बांधव सर्वांच्या समोर काही महत्त्वपूर्ण ठराव करणार आहोत आणि विशेष भाग्याची गोष्ट अशी की या अधिवेशनाला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपणास लाभलेले आहेत। तर आपण महाअधिवेशनात जो ठराव करू त्या ठरावाची प्रत आपल्या समाज प्रतिनिधीमार्फत मुख्यमंत्री साहेबांना सोपवण्यात येणार आहे। समाजामध्ये अशी बरीच प्रश्न आहेत, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 1975 पासूनची मंडळं स्थापन झालेली आहेत, परंतु अद्यापही मुंबईत पुण्यात समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता किंवा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राहण्यासाठी वास्तुभवन कुठेच उपलब्ध नाही। तर आदी प्रश्नांची आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत। म्हणून सर्व समाज बांधवांना माझी आग्रहाची व कळकळीची विनंती आहे की आपण समाजाचा संघटितपणा दाखवून जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने दिनांक 7 व 8 रोजी उपस्थित रहा, जेणेकरून मुख्यमंत्र्यांच्या कडून आपल्या समाजाच्या पत्रात काही पाडून घेता येईल। तसेच मी गावोगावच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपण थोडी मनापासून मेहनत घेऊन प्रत्येक गावातून एक बस कमीत कमी एक अध्यक्षांनी आणावी अशी मी त्यांना विनंती करतो। जे अध्यक्ष बस अधिवेशनाला घेऊन येतील त्यांची नोंद घेण्यात येईल व त्यांच्यासाठी
विशेष महासमितीमार्फत प्रयत्न करण्यात येतील, तरी कृपया सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही परत कळकळीची विनंती करतो।